ख्रिस्ताच्या नावात पुन्हा एकदा सर्वांना सलाम. मागे जसं सांगितल्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये असताना त्याच्या शिष्यांना वारंवार तो एक प्रश्न विचारायचा, शिक्षण दिल्यानंतर तुम्हाला काय वाटते. याचा अर्थ येशू ख्रिस्ताची इच्छा आहे की आपण सगळ्यांनी विचार करावा त्याच्या शिक्षणावर, पवित्र शास्त्रामध्ये ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्याबद्दल. आणि खरोखर आज गरज आहे विचार करण्यासाठी, कारण आज पुण्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये खोटं शिक्षण आणि पाखंडी पंथ इतके वाढत जात आहे की आम्हाला नक्कीच हा प्रश्न विचारावा लागेल की होत तरी काय आहे आणि ह्या गोष्टी ओळखावे तर कसे ओळखावे. येरुसलेम मातेबद्दल तुम्ही ऐकलं असेल, यहोवा विटनेसबद्दल तुम्ही ऐकलं असेल, ओनली जीससबद्दल, असे अनेक पंथ आहेत. आणि म्हणून आज पाखंडी पंथ आहे तरी काय, ते काय शिकवतात बारकाईमध्ये मी तुम्हाला नाही सांगणार, परंतु त्यांना कसं ओळखायचं याबद्दल काही गोष्टी मी आज तुम्हाला सांगणार आहे. पहिला प्रश्न लोक विचारतील की पाखंडी पंथाचा अभ्यास करावा तर का करावा, त्यांचा न्याय करणारे आपण कोण आहोत, किंवा अनेक वेगवेगळ्या गोष्टी लोक विचारतात. आणि म्हणून मला पहिली गोष्ट तुम्हाला सांगू द्या की याचा अभ्यास का करावा. मत्ते 24:5 मध्ये येशू ख्रिस्त त्याच्या शिष्यांसोबत बोलत असताना शेवटच्या काळाबद्दल बोलत आहे आणि त्यामध्ये तो म्हणतो की अनेक संकट तुम्हामध्ये येतील, तुम्हावरती येतील, परंतु त्यापैकी एक संकट म्हणजे तुम्हामध्ये आणि आम्हामध्ये खोटे ख्रिस्त उभे होतील, खोटे शिक्षक तयार होतील, जे येशूच्या नावात येतील आणि आपल्याला फसवतील. आणि म्हणून पवित्र शास्त्र स्पष्टपणे आम्हाला सांगत आहे की ह्या गोष्टी आम्हामध्ये येणार आहे. आणि दुसरी गोष्ट जी येशू ख्रिस्ताने सांगितली की त्या शिक्षकांना आपण कसं ओळखावं याचं शिक्षण त्याने दिलं. म्हणजे येशू ख्रिस्ताची इच्छा आहे की आपण ते ओळखावं, ते समजून घ्यावं, खरं कोण आणि खोटं कोण आहे. आणि तिसरी गोष्ट, जर मंडळीचा इतिहासाचा जर आपण अभ्यास केला सुरुवातीच्या मंडळीपासून ते आजपर्यंत, इतिहास आम्हाला हेच सांगतं की ख्रिस्ती मंडळीमध्ये खोटे पंथ आले, खोटे शिक्षक आले, ज्यांनी लोकांना भडकवायचा प्रयत्न केला, बहकवायचा प्रयत्न केला आणि खरी सुवार्थापासून लोकांना दूर नेण्याचा प्रयत्न केला. आणि जो खरी सुवार्थ गाजवत नाही, गलतीकारास पत्रामध्ये पौल असं म्हणतो की जे अन्य सुवार्थ गाजवतात, जी दुसरी सुवार्थ गाजवतात, त्यांचा नाश हो, असं शाप पौल त्यांना देत आहे. आणि म्हणून ह्या गोष्टीचा अभ्यास करणं खरंच गरजेचं आहे. आणि शास्त्राबद्दल जर आपण पाहायला गेलं तर पवित्र शास्त्रामध्ये खोटे ख्रिस्ताचा उल्लेख आहे, गलती 4 मध्ये 8:8 खोटे देव याचा उल्लेख केलेला आहे, मत्ते 7:15 येशू ख्रिस्त म्हणतो खोटे संदेश ते आहेत, मार्क 13:22 म्हटलेलं आहे की खोटे चमत्कार आणि चिन्ह करणारे येतील, आणि शेवटी 1 John 2:19 म्हटलेलं आहे की आम्हामध्ये खोटे बंधू येतील. आणि म्हणून पवित्र शास्त्र वारंवार आम्हाला हे गोष्टीची आठवण करून देत आहे की हो, खोटे पंथ आहेत, पाखंडी शिक्षण देणारे लोक आहेत, यापासून सावध असा. आणि म्हणून पाखंडी पंथ आहे तरी काय, व्हॉट इज अ कल्ट. इंग्लिशमध्ये पंथ, पाखंडी पंथाला कल्ट असं म्हणतात. पहिली गोष्ट हे समजून घ्या की हे जे पाखंडी पंथ आहेत हे स्वतःला ख्रिस्तीच म्हणतात. त्या पंथामध्ये ख्रिस्ती लोकच असतात, नाव ख्रिस्ती आहे, शिक्षण ख्रिस्ती देतात, पवित्र शास्त्राचा उपयोग करतात, ख्रिस्ती धर्म पाळणाऱ्या लोकांचा तो एक समूह आहे. म्हणून पहिलं चिन्ह पंथाचं ओळखायला जरा कठीण जातं, हे ख्रिस्तीच असतात, आपल्यामधलेच लोक असतात. दुसरी गोष्ट पंथाची व्याख्या म्हणजे हे पवित्र शास्त्राच्या विपरीत, ख्रिस्ती इतिहासामध्ये मंडळींनी जे शिक्षण दिलं, परंपरानिष्ठ ख्रिस्ती तत्व जे शिकवले त्याच्या विपरीत काहीतरी शिक्षण द्यायचा प्रयत्न करतात. आणि तिसरी गोष्ट, ख्रिस्ती सिद्धांताला ते नाकारतात, शक्यतो त्रैक्य देवावरती त्यांचा हल्ला असतो, पिता पुत्र आणि पवित्र आत्मा त्रैक्यत्वाला हे पंथ नाकारतात. आणि म्हणून व्याख्या सांगत असताना मला एक चिन्ह तुम्हाला सांगू द्या या पंथाबद्दल, खोट्या पंथाबद्दल. त्याच्यामध्ये शक्यतो एक किंवा दोघे किंवा तिघे मुख्य लीडर किंवा पुढारी असतात. ह्या लीडरच्या, ह्या मुख्य व्यक्तीच्या शिक्षणाच्या अवतीभोवती हे लोक एकत्र येतात. आणि हे पवित्र शास्त्राचं शिक्षण 1-2 वचनावर आधारित असतं आणि त्या वचनाचं विपरीत किंवा चुकीचं अर्थविवरण किंवा लागू करून दिलेलं असतं. आणि म्हणून व्याख्या म्हणजे काय, एक मुख्य व्यक्ती असते किंवा दोघे तिघे असतात, ते म्हणतात पवित्र शास्त्रातून आम्हाला एक वचनाचं स्पष्टीकरण मिळालेलं आहे, ते चुकीचं स्पष्टीकरण देतात आणि त्या स्पष्टीकरणावरती हे लोक चुकीचं पंथ निर्माण करतात आणि तयार करतात. आणि महत्वाची गोष्ट, त्या चुकीच्या शिक्षणावरती हे लोक फुशारकी मारतात, त्यांना अत्यंत जास्त घमंड आणि गर्व असतो की आम्हालाच ते शिक्षण मिळालेलं आहे, आम्हालाच ते माहीत आहे. आणि शक्यतो नाही, वारंवार ते दिलेल्या सत्यामध्ये भेसळ घालतात.
आणि म्हणून ओळखणं कठीण जातं, कारण ते ख्रिस्ती लोकच असतात, शिक्षण पवित्र शास्त्रातूनच असतं. परंतु लक्षात ठेवा, पूर्ण पवित्र शास्त्राला विपरीत करण्यापेक्षा ते काय करतात, एक दोन वचनं घेतात आणि त्या वचनांना विपरीत करतात. आणि म्हणून ऐकताना अनेक शिक्षण त्यांचं आम्हाला चांगलं वाटतं, योग्य वाटतं, असं नाही झालं पाहिजे, तसं नाही झालं पाहिजे. उदाहरणार्थ काय खोटे पंत सांगतात की तुमच्या घरामध्ये ख्रिस्ताचा फोटो नसावा, वधस्तंभाची तुम्ही पूजा नाही करावी. ऐकायला या गोष्टी चांगल्या वाटतात, परंतु जर खोलमध्ये जर आपण त्यांचा अभ्यास केला तर एक दोन वचनं घेऊन एकदम उलट असं पवित्र शास्त्राबद्दलचं शिक्षण ते द्यायला जातात. आणि विसरू नका की हे पंथ असतात, हे म्हणतात की आम्हीच आणि फक्त आम्हीच शास्त्राचा अर्थ योग्यपणे सांगू शकतो, आम्हीच आणि फक्त आमचे पुढारीच खरे ख्रिस्ती आहेत, आणि आमच्या मंडळीमध्ये येणारे लोक फक्त तेच खरे ख्रिस्ती आणि चांगले लोक आहेत. आता या पंथामध्ये काय घडतं तुम्हाला सांगतो. एखादी व्यक्ती जेव्हा येते, एक वचन घेतं, ती व्यक्ती असं म्हणते की मला एक विशेष प्रगटीकरण मिळालेलं आहे. आणि म्हणून मॉर्मॉनिझमचा तुम्ही जर अभ्यास केला, यहोवा विटनेसचा तुम्ही अभ्यास केला, किंवा यरुशलेम मातेचा तुम्ही अभ्यास केला, एक त्यांचा पुढारी होता किंवा पुढारी होती जे आले आणि म्हटले की मला ह्या वचनाबद्दल देवाने काहीतरी विशेष प्रगटीकरण दिलेलं आहे. आणि ते मानतात की देवाच्या वचनाच्या सोबत त्यांना जे प्रगटीकरण मिळालेलं आहे ते अधिकृत आहे, ते प्रगटीकरण देवापासून आहे. इनफॅक्ट पवित्र शास्त्र आणि त्यांच्या पुढारीचं शिक्षण हे एकाच स्तरामध्ये ठेवतात. ते त्या शिक्षणाबद्दल पुस्तकं लिहिलेलं असतात आणि त्या पुस्तकातून ते शिक्षण देतात. याचा अर्थ पवित्र शास्त्राचे 66 पुस्तक आणि आमच्या लेखकांनी किंवा आमच्या पुढारीने जे पुस्तकं लिहिले हे अधिकृत पुस्तकं आहेत. देवाचं ज्ञान तुम्हाला त्याच्यामध्येच मिळणार आहे. पवित्र शास्त्रामध्ये जे आहे त्याच्यामध्ये भर घालायचा प्रयत्न करतात. ते म्हणतात पवित्र शास्त्र जर समजायचं असेल तर आमच्या पुढारीने जे पुस्तक लिहिले, आमच्या पुढारीला जे प्रगटीकरण मिळालं, ती गुरुकिल्ली आहे देवाला समजण्यासाठी. ती गुरुकिल्ली वापरा आणि पवित्र शास्त्र समजून घ्या. आणि म्हणून वारंवार ते हेच म्हणत जातात, त्यांचे दावे प्रगटीकरणावरती असतात. आणि म्हणून ह्याची लक्षणं काय आहेत हे फार महत्वाचे आहेत. ह्यांचे लक्षणं जर आपल्याला ओळखायचे असेल तर गणित डोक्यात आणा. आणि गणित हे आहे ऍडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, गुणाकार, भागाकार आणि वजा करणे. ख्रिस्तांनी जे काय केलं त्याच्या कार्यामध्ये ते भर घालायचा प्रयत्न करतात. ते म्हणतात की येशू ख्रिस्तांनी जे केलं ते पुरेसं नाहीये, तुम्हाला असं करावं लागल, तसं करावं लागल, तुम्हाला हे करावं लागल, तुम्हाला ते करावं लागल, तुम्ही जर असं नाही केलं तर तुम्ही तारलेले नाहीत, म्हणून ते भर घालायचा प्रयत्न करतात. दुसरी गोष्ट, जे पवित्र शास्त्र शिकवतं त्या मूळ तत्वांना ते वजा करून टाकतात. त्रैक्यत्व जे पवित्र शास्त्रामध्ये शिकवलेलं आहे, यहोवा विटनेस असो, ओनली जीसस असो किंवा यरुशलेम माता, त्रैक्यत्वाला नाकारतात. यहोवा विटनेसवाले फक्त यहोवाला मानतात, ओनली जीसस म्हणतात फक्त येशू आहे. आणि यरुशलेम माता तर म्हणते त्रैक्य देव म्हणजे काय, तो देव त्रैक्य नाहीये. तीन युगामध्ये तीन वेगळे देव होते आणि त्या तीन देवांना वेगवेगळे नाव होते. जुन्या करारात तो यहोवा होता, नवीन करारात तो येशू आहे, आणि आत्ताच्या काळात तो त्यांचा संस्थापक अंशांगॉंग आहे. तर असं त्यांचं जोडणे, वजा करणे आणि गुणाकार करणे असतात. आणि म्हणून ते असं करत असताना आणि आम्ही जेव्हा त्या गोष्टी ऐकतो आम्हाला कधी कधी वाटतं अरे आम्ही कुठं कमी पडलो का, आम्हाला पवित्र शास्त्राचं ज्ञान नाही. ते तुमच्या घरी येतील, तुम्हाला जवळ घेतील, बसवतील आणि तुम्हाला सांगतील आम्ही तुम्हाला गूढ गोष्टी सांगतो. आणि मग आम्हाला असं वाटतं की मी या वचनाच्या अभ्यासामध्ये कमी आहे, मला काही गोष्टी समजत नाही, कदाचित मी काही गोष्टी कमी केलेल्या आहेत. आणि म्हणून आम्हाला फार वेगळं वाटतं आणि अशा गोष्टींच्या मागे आम्ही धावू लागतो. म्हणून प्रियांनो लक्षात ठेवा, हे जे लोक येतील हे अशा प्रकारे तुम्हाला फसवतील, तुम्हाला बुलवतील. येणाऱ्या दिवसामध्ये एक एक पंथ घेऊन त्या पंथामध्ये काय खोटं शिक्षण आहे, काय चुकीचं शिक्षण आहे हे मी तुम्हाला सांगणारच आहे. परंतु एवढं लक्षात ठेवा, आता मी जे सांगितलेलं आहे ते लक्षणं तुम्ही लक्षात ठेवा आणि अशा ठिकाणी जाऊ नका ज्या ठिकाणी अशी शिक्षणं किंवा असे लोक असतील जे तुम्हाला चुकीचं शिकवण देत असतील. माझी इच्छा आहे, माझी अपेक्षा आहे, प्रार्थना आहे की येणाऱ्या दिवसामध्ये आपण सगळ्यांनी वचनाचा अभ्यास करावा आणि या खोट्या शिक्षणापासून आणि पंथापासून सांभाळून राहावं. देवा तुम्हाला आशीर्वाद द्यावा.